Hello friends, welcome to our YouTube channel Palamitrine. आज आपण पाहणार आहोत क्लास 4 युनिट 3 मधला पार्ट रिस्पॉन्सेस. रिस्पॉन्सेस म्हणजे काय बरं? रिस्पॉन्सेस म्हणजे प्रतिक्रिया. सपोज आपल्याला कोणी थँक्यू म्हटलं तर आपण काय म्हटलं पाहिजे बरं? आपल्याला थँक्यू म्हटलं तर आपण वेलकम म्हणतो, किंवा इट्स ओके म्हणतो, किंवा इट्स माय प्लेजर बोलतो इंग्लिशमध्ये. तसंच आणखी आपण काय काय रिप्लाय द्यायचे ते आपल्याला या लेसनमध्ये पाहायचं आहे. चला तर मग सुरू करूया. पेज नंबर आहे 38. लिसन, रिपीट, रीड अँड ॲक्ट अँड यूज. हे सगळं तुम्ही ऐकायचं, माझ्या मागे रिपीट करायचं, रीड करायचं आणि ॲक्टिंगसुद्धा करायची. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्हाला असं कोणी बोलेल तेव्हा यूजसुद्धा करायची ही वाक्य. ओके, चला तर मग सुरू करूया. मग फर्स्ट आहे हाऊ स्वीट. त्या मुलांनी ड्रॉइंग केलं आणि ती मुलगी त्याला रिप्लाय देते, म्हणते आहे किती गोड. मग काय झालं? त्याच्या हातातून तो पॉट पडला खाली. मग तो काय म्हणतो आहे? ओ नो, अरे असं नव्हतं व्हायला पाहिजे. मग ती म्हणते आहे हाऊ सॅड, म्हणजे किती वाईट झालं. मग तिने काय केलं पहा बरं, इथं चित्रामध्ये तिने त्याचं जे तुटलेलं होतं जार त्याला तिने ग्लूने परत चिकटून दिलं. मग तो म्हणतो आहे ग्रेट. ग्रेट म्हणजे खूपच भारी, आपण मराठीत म्हणतो तसं, खूपच भारी. मग आजी म्हणते व्हॉट अ सरप्राईज, किती छान सरप्राईज दिलं. ओके, म्हणजे आजींना समजलं पण नाही की ते त्याच्याकडून तुटलं होतं. तर मग इथे काय होतं की हाऊ स्वीट हा रिप्लाय झाला, त्याच्यानंतर हाऊ सॅड, ओ नो, ग्रेट हे रिस्पॉन्सेस झाले. तसंच आपण सुद्धा पहा बरं, कुणी छान चित्र काढलेलं असेल तर आपल्या पण पटकन तोंडात येतं की नाही, वाव किती छान आहे, म्हणतो की नाही आपण. आईने काहीतरी आपली फेवरेट डिश बनवली, आपण खाल्ल्यावर म्हणतो की नाही, वा खूप छान झाली बरं काही. मग तसंच आपल्याला हे इंग्लिशमध्ये रिस्पॉन्सेस द्यायचेत. नेक्स्ट पाहूया काय आहे. वी वॉन द मॅच. त्या मुली म्हणतात मी मॅच जिंकलो. मग तो मुलगा त्यांना रिप्लाय देतो ग्रेट, खूपच छान. दुसऱ्या पिक्चरमध्ये वी लॉस्ट द मॅच, आम्ही मॅच हारलो. मग आता सांगा बरं, कुणी मॅच हारल्यावर आपण काय म्हणतो? तसंच ही मुलगी म्हणते हाऊ सॅड, किती वाईट झालं. ओके, नेक्स्ट थर्डवाला सीन आहे. हा मुलगा दुसऱ्या मुलाला मारतो आहे आणि ती मुलगी तिकडनं आली, ती म्हणते एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी म्हणजे मला माफ करा. मग हा मुलगा म्हणतो आहे येस, हो काय. मग ती आवर टीचर हॅज कॉल्ड यू, म्हणजे आपल्या टीचरनी तुला बोलवलं आहे. मग हा मुलगा घाबरून म्हणतो आहे ओ नो, अरे नाही. ओके, म्हणजे आपण जसं मराठीत रिप्लाय देतो की नाही ते त्यांनी आपल्याला इंग्लिशमध्ये सांगितले. मग असं तुम्हीसुद्धा यूज करण्याचा प्रयत्न करायचा. थँक्यू. Love it, then subscribe it and don't forget to